नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरबी मराठी जीके या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न पाहणार आहोत. आणि असेच रोज आपण 25-25 प्रश्न पाहत असतो, आणि जे प्रश्न पाहतो ते प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. पण त्याआधी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? उत्तर आहे 1975. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर आहे मित्रांनो गुरु. पुढचा प्रश्न आहे, भारतात 1872 जनगणनेची सुरुवात टिंबटिंबाच्या कार्यकालात झाली? उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न, 2011 जनगणना स्वातंत्र्यानंतरही कितवी जनगणना होती? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. उत्तर आहे मित्रांनो 7वी. 2011 भारताच्या लोकसंख्येतील दशकीय वाढ किती टक्के टिंबटिंब टक्के आहे? उत्तर आहे मित्रांनो 73% आहे. 2011 जनगणनेचे आयुक्त कोण होते? उत्तर आहे मित्रांनो सी चंद्रमौली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली? उत्तर आहे मित्रांनो भोर समिती. सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो केरळ. महाराष्ट्रातील अति जास्त घनतेचे जिल्हे कोणते? उत्तर आहे मित्रांनो ठाणे आणि पुणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? उत्तर आहे बीड. ध्वनीचा वेग खालीपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो? उत्तर आहे मित्रांनो पोलादमध्ये आढळतो जास्त. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? उत्तर आहे ठाणे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. 2011 जनगणनेनुसार भारताची घनता किती आहे? उत्तर आहे 382. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता किती आहे? उत्तर आहे 365. 2011 जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर आहे 943. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे सिक्कीम. सर्वाधिक लोकसंख्या वृद्धीदर कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे मेघालय. प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे नागालँड. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? उत्तर आहे हरियाणा. 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताची परियोजनाचा संबंध कशाशी आहे? उत्तर आहे रोड आणि महामार्ग प्रकल्प. शेवटचा प्रश्न आहे, भारतातील हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर आहे मित्रांनो पन्ना. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की